पौलाचे तीताला पत्र अध्याय एक. विश्वासात साम्य असल्यामुळे मला खऱ्याखुऱ्या पुत्रासमान असलेला तीत, याला जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगकालापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले, त्या जीवनाची आशा बाळगणारे असे देवाचे निवडलेले लोक यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित देवाचा दास पौल याचकडून देवपित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा याचपासून कृपा व शांती असो. मी तुला क्रेतात यासाठी ठेविले की तू बाकी राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे नगरो नगरी वडील नेमावे. जो नेमावयाचा तो अदुष्य एका स्त्रीचा पती असावा, ज्याची मुले विश्वास ठेवणारी आहेत, ज्यावर दंगल करण्याचा आरोप आलेला नसून जी अनिवार्य नाहीत असा तो असावा. अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो अदुष्य असला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, पैसे खाणारा नसावा, तर अतिथीप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादाशील, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा. यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तिमान व्हावे. कारण अनिवार व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे असे पुष्कळ लोक आहेत, त्यात विशेष करून सुंता झालेले आहेत. त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकवू नये ते पोटासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याचा नाश करीतात. त्या लोकातील त्यांच्याच कोण्या एका संदेष्ट्याने म्हटले आहे, क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशु, आळशी पोटपोशी असतात. ही साक्ष खरी आहे. म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहेकलेल्या मनुष्यांच्या आज्ञा याकडे लक्ष न देता विश्वासात दृढ व्हावे म्हणून हे कर. शुद्ध जनास सर्व शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे यास काहीच शुद्ध नाही. त्यांची बुद्धी व मन ही विटाळली आहेत. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतीनी त्याला नाकारितात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत. तीताला पत्र अध्याय दोन. तू तर सुशिक्षणाला जे शोभेल ते बोल, असे की वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादाशील असून विश्वास, प्रीती व सहनता यामध्ये दृढ राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलुणकी वंदनशील असावे. त्या चहाड, मद्यपानासक्त नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी तरुण स्त्रियास असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रीती करावी. मर्यादाशील, शुद्धचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपल्या नवऱ्यांच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच तरुण पुरुषांनी मर्यादाशील असावे म्हणून त्यांना बोध कर. सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखी. शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लाविता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. यासाठी की विरोधाला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. दासांनी आपल्या धन्याच्या अधीन राहावे, त्या सर्व प्रकारे संतुष्ट करावे. उलट बोलू नये, अपहार करू नये, तर सर्व प्रकारे इमाने इतबारे वागावे. यासाठी की त्यांनी सर्व गोष्टी आपला तारणारा देव याच्या शिक्षणास शोभा आणावी असा बोध कर. कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती आपल्याला असे शिकविते की धन्य अशा प्राप्तीची, म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहात आपण अधर्माला व अहिक वासनाला नाकारून सांप्रताच्या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे
आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. या गोष्टी सांगून बोध कर आणि सर्व अधिकाराने दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये. तीताला पत्र अध्याय 3. त्यांनी सत्ता व अधिकार यांच्या अधीन राहावे, आज्ञा मानाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे, कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करिता सौम्य व सर्व मनुष्यांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यास आठवण दे. कारण आपणही पूर्वी निर्बुद्धी, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा यात आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यांवरील प्रीती प्रकट झाली, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कर्मांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारिले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुल ओतिला, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारिस व्हावे. हे वचन विश्वसनीय आहे आणि तू या गोष्टींविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे. यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेविला आहे त्यांनी चांगली कर्मे आचरण्याचे मनावर घ्यावे. या गोष्टी मनुष्यास चांगल्या व हितकारक आहेत. मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयी भांडणे यापासून दूर राहा, कारण ती निरुपयोगी व व्यर्थ आहेत. तट पाडणाऱ्या मनुष्याला एकदा दोनदा बोध करून मग वर्ज कर. असा मनुष्य बिघडला आहे आणि त्याने स्वतःच दोषी ठरविले असून तो पाप करीतो हे तुला ठाऊक आहे. मी आर्तमाला किंवा तुखिकाला तुझकडे पाठविले म्हणजे होईल तितके करून मजकडे निकपलिसास निघून ये, कारण तेथे हिवाळा घालविण्याचा मी निश्चय केला आहे. जेना शास्त्री व अपुल्लो यास काही उणे पडू नये म्हणून होईल तितक्या तयारीने त्यास रवाना कर. आपल्या लोकांनी अगत्याच्या बाबी संबंधी गरजा पुरविणारी चांगली कर्मे आचरण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ होणार नाही. माझ्या बरोबरचे सर्व तुला सलाम सांगतात. विश्वासामधील जे लोक आम्हावर प्रीती करीतात त्यास सलाम सांग. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असू.